इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी शालेय निबंध व भाषण तयारी करून घेण्यासाठी या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त ठरणार आहे। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्याची सुट्टी अतिशय सोपा निबंध पाहणार आहोत, कारण हा निबंध तुम्हाला शाळा सुरू झाल्यानंतर लिहायचा आहे। लिहून घेऊ शकता, यासाठी वेळ दिला आहे, सराव करून घ्या। उन्हाळी सुट्टी हा विद्यार्थ्यांसाठी या वर्षातील सर्वात आनंददायी कालावधी आहे। हे सुमारे 1.5 महिना टिकते। वर्षभराच्या व्यस्त वेळापत्रकानंतर शाळेचे सर्व उपक्रम बंद आहेत। हे सहसा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सुरू होते आणि दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत हे संपते। उन्हाळी सुट्टी हा माझ्यासाठी वर्षातील सर्वात आनंदाचा काळ आहे। मला ते सर्वात जास्त आवडते, कारण उन्हाळ्याच्या दिवसात सूर्याच्या किरणामुळे होणाऱ्या कडक उन्हापासून मी दूर होतो। मी माझ्या प्रेमळ पालक आणि भावासोबत संपूर्ण उन्हाळी सुट्टी आनंद घेतो। उन्हाळ्याच्या महिन्याच्या असह्य उष्णतेपासून वाचण्यासाठी आम्ही सहसा दरवर्षी हिल स्टेशनला भेट देण्याची योजना आखतो। हे मला अभ्यासाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात माझी कौशल्य आणि ज्ञान वाढवण्याची संधी देते। मी माझे कमकुवत विषय सुधारण्यासाठी शिकवणी वर्गात देखील सामील होतो। मी माझ्या देशातील नवीन ठिकाणी भेट देऊन माझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेतो। यावर्षी आम्ही उत्तर प्रदेशातील आमच्या मामाच्या मावशीच्या घरी सुमारे 10 दिवस भेट देण्याची योजना आखली आहे। आमच्या प्रिय आजी आजोबांसोबत राहत असलेल्या आमच्या मूळ भूमीलाही आम्ही भेट देतो। मला त्यांच्याबरोबर काही दर्जेदार वेळ घालवणे आणि त्यांच्या शेतात ताज्या भाज्या आणि फळे खाणे आवडते। मी त्यांच्यासोबत काही संस्मरणीय चित्रे क्लिक करतो आणि ती नेहमी माझ्याकडे ठेवतो। प्रत्येक वर्षी उन्हाळी सुट्टी माझ्यासाठी खूप आनंद घेऊन येते आणि मला माझ्या जवळच्या आणि प्रियजनांना भेटण्यासाठी पुरेसा वेळ देते। मी 1 जूनला माझ्या शहरात परत येईन। माझ्या पालकांनीही परदेश दौऱ्याची योजना आखली आहे। आम्ही 1 आठवडा विश्रांती घेऊ आणि नंतर 8 जून रोजी 2 आठवड्यांसाठी सिंगापूरला जाऊ। आम्ही 22 जूनला परत येऊ आणि सुट्टीचा संपूर्ण गृहपाठ गांभीर्याने घ्यायला सुरुवात करू आणि आम्ही शाळेचा अभ्यास पूर्ण करू। अशा पद्धतीने आमची उन्हाळ्या सुट्टीची योजना मी आखली आहे। तुम्ही तुमच्या उन्हाळ्या सुट्टी योजना कशी आखली आहे किंवा तुमची उन्हाळ्या सुट्टी तुम्ही कशी घालवली, हा तुम्ही निबंध अशा पद्धतीने लिहून काढायचा आहे। शालेय शिक्षण असेल, विविध शैक्षणिक निबंध, शालेय निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा यासाठी लागणारे सर्व निबंध अपलोड केले आहेत। आपण या चॅनलवर नवीन असाल, लाल रंगातील सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। व्हिडिओ शिकायचे असतील बनवायला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच कार्यशाळा सुरू होणार आहे।